मुरुड गोरेवाडी शास्त्रीनगर परिसरात पिसालेल्या कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक धास्तावले आहेत. या परिसरातील कार्तिकी राजू आहेर, सुशांत सुभाष राठोड व प्राप्ती सचिन कर्डक या बालकांवर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्यांच्या चावल्याने ही तीन मुले गंभीर जखमी झाल्याने या मुलांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्यांच्या धुमाकूळ बाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि एवढं कुत खेळत होती बा मुलगी, लाईट नाही काही नाही, पिसाळले कुत्रे धर राहिले सगळे, एवढं कुत्र्याचं सुळसुळाट काहीतरी करायला पाहिजे बा. लाईटी पण नाही आहे काही नाही, त्या लाईटीचं पण बंदोबस्त करती नाही काही. आमच्या गल्लीमध्ये कुत्र माजरांची का फार भीती आहे, मुलं आहे फिरता आमच्या इकडं तिकडे येतात, तर लाईटी नाही काही नाही, अंधार आहे. आम्ही इकडं तिकडे गेल्यानंतर आम्हाला भीती वाटते ना, इकडं दुकानात इकडं तिकडं जायला वेळ, लहान मुलांची पण खूप भीती वाटते. तर ती खेळायला गेली इकडं समोरच आणि आम्ही घरात गेले आणि घरामध्ये गेले असल्यामुळं कोणीच नसल्यामुळं ते कुत्रं कसं काय अचानक आलं आणि त्या मुलीला पकडलं ते काय आम्ही पाहिलं नाही, पण शेजारच्या बाईने त्याला पाहिलं तर त्यांनी मारलं, तर तो काही सोडायला तयारच नव्हता. मग त्यांनी कसं तरी सोडलं, मग आवाज आला, मग त्यांनी आवाज दिला, मग आम्ही सगळे चावचाव करायला लागलो, मग त्या कुत्र्यांनी सोडलं. मग बहीण भाऊ आणि तिकडून पळत पळत आली, जसं कुत्रा तिकडनं आलं रेल्वे उडून लागली तिच्यावर झाप मारली, झाप धरली, पाठी मागून सुटलं आणि पुढे डायरेक्ट धरलं. नेमकी मी घराच्या बाहेर आली, मी पाहिलं आणि खरडा होता माझ्या हातात बरं, तू त्याच्यावर मारले दोन तरी टोले तर त्या कुत्र्याने सोडले नाही, तो काही कुत्रा सोडायला तयार नाही. आणि त्यात माझा पोरगं पण बाहेर होतं, मग त्यांनी मी काठी घेतली आणि त्यांनी पण मारलं तेव्हा मग ते सोडलं. मी पाहिलं तर कुत्रा पळालं आणि जशी पोरीच्या हाताच्या कुत्र्याच्या हातात रक्ताची धार लागली. खेळत होते इकडं खेळत होता आणि तिकडून असं पोळीतून कुत्रा आला, तसं वाघ कसं झाप मारतो अशी झाप मारली त्याच्यावर, असं पालतच केलं त्याला. मग आम्ही धावलो दोन चार जण तेव्हा त्याला सोडलं, सोडतं सोडू ना कुत्र. पिसाळलेली कुत्री पकडण्याची मनपाची मोहीम स्थगित झाली, ती पुन्हा राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.